नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे माझे यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। इयत्ता 8वी भूगोल पाठ 2 पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय बघणार आहोत आपण। आज आपण फक्त स्वाध्याय सोडवत नाही तर स्वाध्यायाच्या अतिरिक्त आपण स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे प्रश्न सुद्धा या स्वाध्यायामध्ये ऍड केलेली आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। चला तर आपण आता प्रश्न घेऊया। प्रश्न पहिला आहे, अचूक पर्याय समोरील चौकटीत अशी खून करा। यामधील प्रश्न पहिला आहे अ, भूकवचाचे हे दोन थर आहेत। पर्याय अ, बाह्य कवच व अंतर कवच। पर्याय ब, खंडीय कवच महासागरीय कवच। पर्याय क, भूपृष्ठीय व महासागरीय कवच। पर्याय ड, प्रावरण व गाभा। यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय ब। त्यानंतर यामधील प्रश्न दुसरा आहे, प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो। पर्याय अ, सिलिका। पर्याय ब, मॅग्नेशियम। पर्याय क, ॲल्युमिनियम। पर्याय ड, लोह। त्यानंतर यामधील आपण तिसरा प्रश्न घेऊया, ई, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात पुढीलपैकी कोणकोणती खनिज द्रव्य आढळतात। पर्याय अ, लोह मॅग्नेशियम। पर्याय ब, मॅग्नेशियम निकेल। पर्याय क, ॲल्युमिनियम लोह। पर्याय ड, लोह निकेल। यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय ड। त्यानंतर यामधील चौथा प्रश्न घेऊया, ई, अंतर्गाभा पुढीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे। पर्याय अ, वायुरूप। पर्याय ब, घनरूप। पर्याय क, द्रवरूप। पर्याय ड, अर्धघनरूप। यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय ब। त्यानंतर यामधील पाचवा प्रश्न घेऊया, ऊ, बाह्य भाग पुढीलपैकी कशाचा बनला आहे। यापैकी पर्याय एक अ, लोह। पर्याय ब, सोने। पर्याय क, हायड्रोजन। पर्याय ड, ऑक्सिजन। यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय अ। त्यानंतर यामधील सहावा प्रश्न घेऊया, सहावा प्रश्न आहे, ऊ, आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात। पर्याय अ, प्रावरण। पर्याय ब, गाभा। पर्याय क, भूकवच। पर्याय ड, खंडीय कवच। यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय ड। त्यानंतर यामधील सातवा प्रश्न घेऊया, सातवा प्रश्न आहे, ए, कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात। पर्याय अ, प्राथमिक लहरी। पर्याय ब, द्वितीय लहरी। पर्याय तीन, पृष्ठीय लहरी। पर्याय ड, सागरी लहरी। यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय अ। त्यानंतर यामधील आपण आठवा प्रश्न घेऊया, ए, पृथ्वीच्या या भागातील पदार्थाची घनता सर्वात जास्त असते। पर्याय अ, भूकवच। पर्याय ब, प्रावरण। पर्याय क, बाह्यगाभा। पर्याय ड, अंतर्गाभा। यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय ड। त्यानंतर यामधील आपण नववा प्रश्न घेऊया, अ, या भूकंप लहरी पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात। पर्याय अ, प्राथमिक। पर्याय दोन, द्वितीय। पर्याय तीन क, तृतीय। पर्याय चार ड, भूपृष्ठीय। यापैकी योग्य पर्याय अ।
त्यानंतर प्रश्न 10वा, ओ पृथ्वीचा हा भाग थंड व घन स्वरूपात असतो. पर्याय अ भूकवच, पर्याय ब प्रावरण, पर्याय क बाह्य गाभा, पर्याय ड अंतर्गाभा, पर्याय अ. त्यानंतर प्रश्न दुसरा घेऊया, पुढील विधान चुकी बरोबर ते लिहा, चुकीचे विधान दुरुस्त करा. यामधील प्रश्न पहिला आहे अ, पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थाची घनता सारखी नाही. उत्तर आहे बरोबर. त्यानंतर यामधील दुसरा प्रश्न घेऊया, दुसरा प्रश्न आहे आ, पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. उत्तर आहे चूक, दुरुस्त विधान आहे, पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे. त्यानंतर यामधील आपण तिसरा प्रश्न घेणार आहोत. तिसरा प्रश्न आहे ई, बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही. उत्तर आहे बरोबर. त्यानंतर यामधील चौथा प्रश्न ई, खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनलेले आहे. उत्तर आहे चूक, दुरुस्त विधान आहे, खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम यांचे बनले आहे. त्यानंतर यामधील पाचवा प्रश्न घेऊया आपण. पाचवा प्रश्न उ, भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना तापमान सातत्याने कमी होत जाते. उत्तर आहे चूक, दुरुस्त विधान आहे, भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना तापमानात सातत्याने वाढत जाते. त्यानंतर यामधील सहावा प्रश्न घेऊया. सहावा प्रश्न उ, शिलारस कोठी निम्न प्रमाणात आढळतात. उत्तर आहे चूक, दुरुस्त विधान आहे, शिलारस कोठी उच्च प्रावरणात आढळतात. त्यानंतर यामधील आपण सातवा प्रश्न घेऊया. सातवा प्रश्न आहे ए, भूकवच प्रावरण व गाभा यांमध्ये विलगता आहे. उत्तर आहे बरोबर. त्यानंतर आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामधील प्रश्न पहिला आहे, भूकवचाचे दोन भाग कोणते, त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय. उत्तर आहे एक, खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे दोन भाग आहेत. दोन, जमीन व पाणी हा भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे. तीन, भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण जमीन खंड आहे तो भाग खंडीय कवच म्हणून ओळखला जातो. चार, भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहे तो भाग महासागरीय कवच म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आपण प्रश्न तिसऱ्यामधील दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न आहे आ, प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात. उत्तर आहे प्रावरणाचा वरील भाग उच्च प्रावरण अधिक प्रवाही आहे. दोन, प्रावरणामध्ये सुमारे 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो. तीन, प्रचंड दाब व उष्णता यांमुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली होतात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप, ज्वालामुखी, पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती यांसारख्या प्रक्रिया घडतात.
प्रावरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत येत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बलावरण असे म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण यामधील तिसरा प्रश्न घेऊया. तिसरा प्रश्न आहे ई, पृथ्वीच्या चुंबकावर हा परिवलनाचा परिणाम आहे स्पष्ट करा. उत्तर एक, पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे व अंतर्गाभ्याचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस आहे. तापमानातील या फरकामुळे अंतरंगातील अंतर्गाभ्याकडून बाह्य गाभ्याकडे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतात. दोन, पृथ्वीच्या परिवलनामुळे या ऊर्ध्वगामी प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे चक्रकार गती प्राप्त होते. तीन, चक्रकार गतीमुळे भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाहाची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. चार, या चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीभोवती एक आवरण तयार होते व त्याला चुंबकीय आवरण म्हणतात. अशा प्रकारे पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे. इथे आपले प्रश्न तिसरा संपलेला आहे. यानंतर आपण चौथा प्रश्न घेऊया. चौथा प्रश्न आहे, सुबक आकृत्या काढून नावे द्या. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आकृती काढायची आहे अ, पृथ्वीचे अंतरंग. पृथ्वीचे अंतरंगाची आकृती या पद्धतीने काढायची आहे आणि सर्व भागांना ठळक अशी नावे द्यायची आहे. त्यानंतर आपण यामधीलच आ, चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त ही आकृती काढणार आहोत. ही आकृतीसुद्धा आपण या पद्धतीने काढायची आहे आणि सर्व भागांना ठळक पद्धतीने नावं द्यायची आहे. त्यानंतर इथे चौथा प्रश्न संपलेला आहे. आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न आहे, पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. त्यामधील प्रश्न अ, पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो, याचे भौगोलिक कारण आहे. उत्तर एक, पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच, प्रावरण आणि गाभा या प्रमुख तीन थरांत आढळणाऱ्या मूलद्रव्यांत, खनिजांत तापमान व दाबात भिन्नता आहे. दोन, पृथ्वीच्या अंतरंगात अ, खंडीय कवच व महासागरीय कवच, ब, भूकवच व प्रावरण, क, उच्च प्रावरण, निम्न प्रावरण, ड, प्रावरण व गाभा, ई, बाह्य गाभा व अंतर्गाभा यांना एकमेकांपासून अलग करणारे संक्रमण थर आहेत. अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो. त्यानंतर प्रश्न पाचव्यामधील आपण दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न आहे, आ, मूलद्रव्याची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान याचा सहसंबंध आहे. याचे आपल्याला भौगोलिक कारण लिहायचे आहे. भौगोलिक कारण आहे. उत्तर एक, पृथ्वीच्या भूकवचात व प्रावरणात तुलनेने कमी घनता असलेली सिलिका, ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम ही मूलद्रव्य आढळतात. दोन, पृथ्वीच्या गाभ्यात तुलनेने जास्त घनता असलेली लोह व निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. म्हणजेच मूलद्रव्यांची घनता जसजशी वाढत जाते तसतसे त्यांचे पृथ्वीच्या अंतरंगातील स्थान अधिक खोल होत जाते. अशा प्रकारे मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे. त्यानंतर यामधील आपण तिसरा प्रश्न घेऊया. तिसरा प्रश्न आहे, ई, प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे.
याचे आपल्याला भौगोलिकरण लिहायचे आहे. भौगोलिकरण आहे उत्तर एक. प्रावरण उच्च प्रावरणात सुमारे 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो. दोन, प्रचंड उष्णता व दाब यांमुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली ऊर्जालहरी निर्माण होतात. या ऊर्जालहरींचे ऊर्ध्व दिशेत वहन झाल्यामुळे भूकवचास तडे जातात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप व ज्वालामुखी यांसारख्या प्रक्रिया घडतात. अशा प्रकारे प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. त्यानंतर यामधील आपण चौथा प्रश्न घेऊया. चौथा प्रश्न आहे ई, भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते. याचे आपल्याला भौगोलिक कारण लिहायचे आहे. भौगोलिक कारण आहे उत्तर एक, भूपृष्ठाखाली अंतरंगाची खंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्राम घन सेंटीमीटर असते. सागरपृष्ठाखालील अंतरंगाची महासागरीय कवचाची घनता 2.90 ते 3.3 ग्राम घन सेमी असते. दोन, भूपृष्ठाखाली अंतरंगाची खंडीय कवचाची घनता तुलनेने कमी असल्यामुळे खंडीय कवच प्रावरणावर सहजपणे तरंगत राहतो. त्यामुळे ते प्रावरणात विलीन होत नाही व त्याची जाडी अधिक होते. या उलट सागरपृष्ठाखालील अंतरंगाची महासागरीय कवचाची घनता तुलनेने जास्त असल्यामुळे महासागरीय कवचाचा काही स्तर सातत्याने प्रावरणात विलीन होत राहतो व त्याची जाडी तुलनेने कमी होते. त्यामुळे भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखालील अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते. त्यानंतर यामधील आपण पाचवा प्रश्न घेऊया. पाचवा प्रश्न आहे ऊ, चुंबकवर्णामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. याचे आपल्याला भौगोलिक कारण लिहायचे आहे. भौगोलिक कारण आहे उत्तर एक, पृथ्वीच्या सभोवताली असणारा ओझोन थर सूर्यापासून उत्सर्जित होणारी अतिनील किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीची रक्षण होते. दोन, पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या चुंबकवर्णामुळे स्वरवातांमधून वाहणारे भारित कण ओझोन थरात प्रवेश करू शकत नाहीत व त्यामुळे ओझोन थराचे रक्षण होते. अशा प्रकारे चुंबकवर्णामुळे पृथ्वीची संरक्षण होते. इथे आपला पाचवा प्रश्न संपलेला आहे. यानंतर आपण सहावा प्रश्न घेऊया. प्रश्न सहावा, पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. यामधील पहिला प्रश्न घेऊया आपण. प्रश्न एक, भूकवचाच्या खालील भागास काय म्हणतात? उत्तर आहे, भूकवचाच्या खालील भागात सायमा म्हणतात. त्यानंतर यामधील दुसरा प्रश्न घेऊया, खंडांची निर्मिती कोणत्या थरापासून झाली आहे? उत्तर आहे, खंडांची निर्मिती सियाल थरापासून झाली आहे. त्यानंतर यामधील तिसरा प्रश्न घेऊया, सागर तळाची निर्मिती कोणत्या थरापासून झाली आहे? उत्तर आहे, सागर तळाची निर्मिती सायमा थरापासून झाली आहे. त्यानंतर यामधील चौथा प्रश्न घेऊया, प्रावरण कोणत्या मूलद्रव्यांच्या संयुगाने बनलेले आहे? उत्तर आहे, प्रावरण लोह आणि मॅग्नेशियम या मूलद्रव्यांच्या संयुगाने बनले आहे. त्यानंतर यामधील पाचवा प्रश्न आहे, पृथ्वीच्या कोणत्या भागात शिलारस तयार होतो?
विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर आहे पृथ्वीच्या प्रावरण या भागात शिलारस तयार होतो। त्यानंतर यामधील आपण सहावा प्रश्न घेऊया, पृथ्वीच्या गाभ्याचे दोन भाग कोणते? विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर आहे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा, हे पृथ्वीच्या गाभ्याचे दोन भाग आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण आता काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत, ते महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामधील मुद्दा पहिला आहे ज्वालामुखी उद्रेकातून भूपृष्ठावर येणारा शिलारस म्हणजे लावारस होय। त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो दुसरा मुद्दा महत्त्वाचा बघणार आहोत। दुसरा मुद्दा आहे पृथ्वीची सरासरी घनता 5.5 ग्रॅम दर घसेमी इतकी आहे। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सियालची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घनसेमी आहे, त्यात सिलिका आणि ॲल्युमिनियम आढळतात। त्यानंतर आपण चौथा मुद्दा घेऊया, चौथा मुद्दा आहे सायमा 2.90 ते 3.3 ग्रॅम घनसेमी आहे, त्यात सिलिका आणि मॅग्नेशियम आढळतात। त्यानंतर पाचवा मुद्दा आहे अंतर्गाभाची घनता 13.3 ग्रॅम घनसेमी आहे, त्यात निकेल आणि लोह आढळतात। धन्यवाद।